जय भारत, मी राजेश, जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेतून चालली आहे. सरकारचं रेव्हेन्यू कलेक्शन होत नाही आहे आणि रेव्हेन्यू कलेक्शन व्हावं म्हणून शासन नवरत्न विकायला लागलेली आहे. आमचं म्हणणं हे आहे की घरामध्ये जसं लोक सोनं ठेवतात तशा रीतीने नवरत्न हे देशाचे असणारे सोनं आहेत, हे विकल्या जाता कामा नये. हे विकलं तर देशाची अर्थकणा हा मोडतो, राजकीय दृष्टीने आपण कमकुवत होऊन जातो आणि बनाना रिपब्लिक होण्याच्या शक्यतेवरती आपण येतो आहे. ते थांबवावं म्हणून आम्ही असणारा हा कॅम्पेन सुरुवात केला आहे की भारत पेट्रोलियम आणि एअर इंडिया याचं जे खाजगीकरण चाललेलं आहे ते खाजगीकरण शासनाने करू नये. त्यांना निधी पाहिजे असेल तर त्यांनी शेअर्स काढावेत, ते आम पब्लिकला विकावेत. पण तेही विकत असताना एका माणसाला किंवा कुटुंबाला 1 लाखापर्यंत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला विकत असणार तर 5 लाखापर्यंत. आमची खात्री आहे की देशाची जनता अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेअर्स विकत घेऊन शासनाला निधी उपलब्ध करून देईल. ते आम्ही जसं म्हटलं की आम्ही 6 जण समोर आलेलो आहोत. पण आमच्या पाठीमागे असणारे अनेक इंटेलेक्च्युअल्स उभे आहेत, सोशलिस्ट उभे आहेत, ॲक्टिव्हिस्ट उभे आहेत की जे याच्यामध्ये सहभाग होणार आहेत. आम्ही लोकांपर्यंत हा प्रश्न घेऊन जातो आहे. लोकांचा हा फार मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ज्या दिवशी आम्ही लोकांमध्ये घेऊन जाऊ त्या दिवशी आम्हाला पाठिंबा मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची खात्री आहे. नाही, आम्ही मोठ्या प्रमाणात असं जाणार आहोत. शासनाला आम्ही असणारा एक प्रोग्रॅम दिलेला आहे. शासनाने तो प्रोग्रॅम जर मान्य केला की एक कमिटी त्यांनी स्थापन करावी, लोकांकडून ऑफर मागवावेत की हे शेअर्स तुम्ही कितीला विकत घ्यायला तयार आहात. शासनाने हे जर केलं तर आम्हाला पब्लिकली जाण्यामध्ये म्हणजे पब्लिक आंदोलन करण्याची गरज नाही आहे. पण शासनाने जर शेअर्सची किंमत मागवली नाही आणि लोकांना दिले नाहीत तर आम्हाला पब्लिकली जाण्याची गरज आहे आणि त्याचा आम्ही रोडमॅपसुद्धा तयार केलेला आहे. ते हा मुख्यमंत्र्यांचा इशू नाही आहे, हा स्टेट प्राईम मिनिस्टरचा इशू आहे. नाही, शासनाशी बोलायचं म्हटल्यानंतर कुठल्याही मंत्र्याला अधिकार असते आणि प्राईम मिनिस्टर कोणाला वेळ देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 15 दिवसाचा आम्ही अवधी दिलेली आहे. 15व्या दिवशी शासनाने समिती नेमली नाही तर आम्ही समिती नेमल्याशिवाय राहणार नाही. या देशामधली जी चुकीची धोरणं 1914 पासून जी मान्य करण्यात आलेली आहेत ती जबाबदार आहेत असं आम्ही या ठिकाणी मानतो आहे. मागचं शासन ॲटलिस्ट लाजे काजे न का होईना लॉस मेकिंग युनिटचं प्रायव्हेटायझेशन करत होते. पण या सरकारने जे 9 रत्न आहेत त्या 9 रत्नाचंच प्रायव्हेटायझेशन करायला सुरुवात केलेली आहे. जी काही परिस्थिती उद्भवते या उद्भवणाऱ्या परिस्थितीतून आम्हाला असणारं दिसतंय की आर्थिक सार्वभौम सॉव्हरेनिटी ही जर टिकली तरच पॉलिटिकल सॉव्हरेनिटीला अर्थ राहतो. नाही तर जी कन्सेप्ट आपण बघतो की बनाना रिपब्लिक ही कन्सेप्ट आपण असणारा पाहतो त्या कन्सेप्टकडे आपण वळणार की काय अशी चिंता अनेक जणांना आहे. आम्ही शासनाला असं म्हणतो आहे की आम्ही डिसइन्व्हेस्टमेंटच्या विरोधात नाही, पण ज्या पद्धतीने डिसइन्व्हेस्टमेंट होत आहे त्या डिसइन्व्हेस्टमेंटच्या सिस्टमच्या विरोधात आहोत.
जी काही पद्धत यांनी डिसइन्व्हेस्टमेंटची अवलंबलेली आहे, या अवलंबलेल्या पद्धतीतून त्या कॉर्पोरेशनचं कॅरेक्टरच बदलतं आहे. जे आज पब्लिक सेक्टर आहे, हे पब्लिक सेक्टर न राहता ते असणारा प्रायव्हेट सेक्टर होते अशी असणारी परिस्थिती आहे. या शास्त्राची एवढी बिकट परिस्थिती आहे की ज्याचे फिगर्स आम्ही आत्ता देत नाही आपल्याला, कारण का पॅनिकी क्रिएट होईल. परंतु शासन भारत पेट्रोलियम असेल किंवा एअर इंडिया असेल, हे जे विकायला काढलेलं आहे ते मुळात शासनाची रेव्हेन्यू, केंद्र शासनाची रेव्हेन्यू ही पूर्णपणे ढासळलेली आहे. 50% सुद्धा जमा होईल की नाही याच्याबद्दलची शंका आहे. बँका अगोदरच डुबलेल्या आहेत, त्यांच्याकडे निधी नाही, आणि म्हणून हा निधी कसा गोळा करायचा या दृष्टीने हे शासन भारत पेट्रोलियम सारखं प्रॉफिटेबल कॉर्पोरेशन हे विकायला निघालेली आहेत. पाईपलाईनमध्ये अनेक आहेत. आम्ही शासनाला म्हणतो आहे की तुमची विकण्याची पद्धत जी आहे ते इन्स्टिट्यूशन फायनान्सला विकून टाकायचं, आणि इन्स्टिट्यूशन फायनान्सचे शेअर्स वाढले की मग ती कंपनी पब्लिक सेक्टरमध्ये न राहता ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी जाते. आम्ही शासनाला असं सजेस्ट करतो आहे की आज शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियमचा शेअर किती आहे हे सगळ्यांना माहीत आहे, एअर इंडियाचा शेअर किती आहे हे सगळ्यांना माहीत आहे. शासनाने पब्लिककडून, सामान्य माणसाकडून ऑफर मिळवीत की तुम्ही ह्याच्यापेक्षा किती अधिक किमतीमध्ये हा शेअर विकत घ्यायला तयार आहात. सजेशन आमचं आहे, सूचना आमची अशी आहे की त्यांनी एक समिती करावी. ती एका माणसाची समिती असेल किंवा त्यांना किती माणसं ठेवायची असेल त्या ती समिती असेल, त्या समितीने हे ऑफर कॉल करावे की पब्लिक भारत पेट्रोलियमचा असेल किंवा एअर इंडियाचा असेल हा शेअर कितीने विकत घ्यायला तयार आहे. त्याचा जो काही ॲव्हरेज येईल त्या ॲव्हरेज काढून इन्स्टिट्यूशनल फायनान्स किंवा मोठमोठ्या हाऊसेसला बल्कमध्ये न विकता सामान्य माणसाला त्या किमतीमध्ये ते शेअर्स विकण्यात यावे. सरकारला जो फंडिंग पाहिजे तो फंडिंगही मिळत राहील त्या ठिकाणी, आणि कंपनीचं जे कॅरेक्टर आहे, कॉर्पोरेशनचं जे कॅरेक्टर आहे, पब्लिक सेक्टर हे जे कॅरेक्टर आहे, हे पब्लिक सेक्टर कॅरेक्टर कायम त्या ठिकाणी राहील अशी असणारी परिस्थिती आहे. आज आम्ही सर असं हे करतो आहे की सरकारचा रेव्हेन्यू पूर्णपणे ढासळला आहे. आजचंच इम्पोर्ट एक्सपोर्ट याचा सर अर्निंग आपण बघितलं आहे तर 30% खाली आले, आजचेच रिपोर्ट आहेत. डिफॉल्ट आपण असणारा झालो, जसं चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये एक्सटर्नल बॅलन्स ऑफ करंट एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती आपण डिफॉल्ट होतो, पण डिफॉल्ट झाल्यानंतर सुद्धा आपली परिस्थिती पाकिस्तानसारखी झाली नाही. याचं कारण डिफॉल्टचा जो अमाऊंट होता तो आणि पब्लिक सेक्टरची टोटल व्हॅल्यू जी होती ही 0.01% सुद्धा आसपास नव्हती, आणि म्हणून इकॉनॉमी स्टेबल झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आज आम्हाला जी भीती आहे, सरकार जर स्वतःकडची असणारी नवरत्न विकणार असेल
आणि ती नवरत्न विकतात आहेत याच्यासाठी की रेव्हेन्यू शॉर्टफॉल जो आहे तो भरून काढण्यासाठी विकतात आहेत. तर दारुड्या जसं आपलं घरातलं सामान आणि बायकोचे असणारे दागिने विकतो तशाच रीतीने हे सरकारसुद्धा या देशाचे नवरत्न हे दागिने आहेत, हे दागिने विकायला निघालेलं आहे. दागिने विकण्याच्या ऐवजी आम्ही असताना म्हणतो आहे लोकांकडे निधी आहे, लाखो लोक शेअर्स विकत घ्यायला तयार होतील, तेव्हा लोकांकडून शेअरनी पैसा जमून निधी जमून त्यांनी हे सरकार वाचवावं. शासनाला आम्ही असताना 15 दिवसाची मुदत देतो आहे की त्यांनी पब्लिकली ऑफर मागावेत. शासनाने पब्लिकली जर असणारं ही स्वतःहून भूमिका घेतली नाही तर आम्ही जे काही रिटायर्ड जजेस आहेत त्यांना आम्ही असणारा अप्रोच करणार आहोत, त्यांची एक समिती करू आणि त्यांच्या समितीमार्फत हा पब्लिक देशातला नागरिक भारत पेट्रोलियमचं आणि त्याच्याचबरोबर एअर इंडियाचे शेअर्स कितीने विकत घ्यायला तयार आहेत याची ऑफर आम्ही असणारा मागू. आम्ही मानतोय की देशभक्त म्हणणारे आता देश विकणारे झालेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि आता अर्थव्यवस्थेतून या देशाला वाचवणं हे महत्त्वाचं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून हे वाचवायचं असेल तर राजकारणाच्या बाहेर राहून टोटल सोशो इकॉनॉमिक इश्यू घेऊन त्यांनी असं काम करावं अशी असणारी परिस्थिती आहे. याचा प्रचार आणि प्रसार हा आम्ही पहिल्यांदा मुंबईपुरता मर्यादित करतो आहे पण त्यानंतर आम्ही देशभर हा पसरवल्याशिवाय राहणार नाही जर शासन स्वतःहून काही करणार नसेल तर. त्यामुळे सेव्ह नेशन ऑर्गनायझेशनमार्फत हे आंदोलन आम्ही सुरुवात केलेलं आहे आणि हे शासन जोपर्यंत या देशातलं पब्लिक सेक्टर हे पब्लिक सेक्टर राहील असं आश्वासन देत नाही तोपर्यंत ते चालेल. नाही मी अगोदर असं म्हटलं आम्ही गव्हर्नमेंटला संधी देतो की तुम्ही एक कमिटी करा आणि पब्लिकली ऑफर करा की आमचे लिस्टेड शेअर ह्यामध्ये आहेत आणि ही त्याची प्राईस आहे, याच्यापेक्षा हायरला तुम्ही किती बाय करायला तयार आहात त्याचा जो काही मीन येईल त्या मीनवरती तुम्ही शेअर्स विकायला लोकांना तयार करा. कंडिशन आम्ही त्याच्यामध्ये म्हणतो आहे की इन्स्टिट्यूशनला सुद्धा आम्ही वगळत नाही पण कुठल्याही व्यक्तीला 1 लाखाच्या वरती ते शेअर्स देता कामा नये आणि इन्स्टिट्यूशनला 5 लाखाच्या वरती देता कामा नये. कारण का आम्ही असणारं जे हे करतो आहे म्हणजे मागणी करतो आहे त्या कॉर्पोरेशनचं पब्लिक सेक्टर जे आहे हे पब्लिक सेक्टर कायम राहिलं पाहिजे, ते प्रायव्हेटायझेशनकडे वळता कामा नये. पंधरा दिवस आम्ही सरकारला दिलेले आहेत. 15 दिवसाच्या 15व्या दिवशी आम्ही आमची समिती जाहीर करू. पूर्णपणे आम्हाला मिळेल कारण का मी जसं म्हणालो की मी आम्ही याच्यावरती गेले महिनाभर इंडिव्हिज्युअली असेल इतर असेल त्यांच्याशी असताना बोलतो आहे. मिडल क्लासकडून ह्याला असणारा फार मोठा पाठिंबा आम्हाला असताना दिसतो आहे कारण का ह्याच्यामध्ये वर्किंग क्लास हा फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. ऑइल कंपन्यांमध्ये असणारी ही चर्चा सुरुवात झालेली आहे. ऑफिसर्स फोरम सुद्धा स्वतःचा असणारा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी करतात आहेत. युनियनसुद्धा त्याच्यामधला असणारा ह्या गोष्टी करतात आहेत. जे वेंडर्स आहेत
त्या वेंडर्सनी सुद्धा आपलं स्वतःचं असोसिएशन या संदर्भातलं मुवमेंट करायला सुरुवात केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेला या सगळ्या वेंडर्सची असणारी मीटिंग होणार आहे आणि तेही या संदर्भातलं एक भूमिका घेणार आहेत. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.